नमस्कार, मी शिवानी खळदकर। मी पुणे येथे राहत असून गरवारे कॉलेज टीवाय बीकॉम मध्ये शिकत आहे। मी सर्वप्रथम महात्मा गांधी फाउंडेशनचे आभार मानते, ज्यांनी या कोविडच्या काळामध्ये सुद्धा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आणि प्रत्येकाला आपले भाष्य व्यक्त करण्याची संधी दिली। यामध्येच मी अहिंसा हा जीवनाचा नियम याबद्दल माझे भाष्य व्यक्त करत आहे। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आयुष्यभर ज्या गीतेला आपली आई मानली आणि जी गीता हीच आपली आई झाली। ज्या महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये असंख्य बदल केले का, तर समाजाने आपल्याकडे पाहून काहीतरी स्वीकारावं, त्यामुळे स्वतः झोपडीचा मार्ग देखील पत्करला। अरे, वयाच्या 36व्या वर्षानंतर आपल्या सहचरणीला सांगितले की तू माझी आई झालीस, असे असंख्य प्रयोग केले जे आज सत्याचे प्रयोग ओळखले जातात। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपला मानवी जीवनाचा इतिहास हा रक्ताने हिंसेनेच माखलेला आहे। जिंकण्याची व इतरांना गुलाम म्हणून वागवण्याची माणसाची महत्वाकांक्षा अजूनही संपलेली नाहीये। तरीही या रक्तरंजित कलहातून माणूस अजूनही जिवंत आहे। का? तर याचे श्रेय ही मानवालाच जायला हवे। सगळं जग जेव्हा रक्ताच्या कलहाला माखलेलं असताना सत्य, सामंजस्य, सबुरी, अहिंसा यांचे महत्व सांगणारी लोक जन्माला आली, ती निर्भयपणे चालतच राहिली। त्या पाऊलवाटांवरती जन्माला आल्या आणखी पाऊलवाटा। अशाच या पाऊलवाटांवरती जन्माला आलेला एक मोरख्या ज्याची पूर्ण विश्वाने नोंद घेतली, ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, आपल्या सर्वांचे लाडके बापू। अरे, अहिंसा या तत्वावरती चालत असताना बापूंना असंख्य खडतर प्रवास सहन करावा लागला, त्याबद्दल मला बोलावेसे वाटते। चुपचाप सहन केले सर्व काही, राग तुम्हाला आला नाही। चुपचाप सहन केले सर्व काही, राग तुम्हाला आला नाही। सोसले वार सर्वांगावर, वार तुम्ही रोकला नाही। अहिंसेचे पुजारी बनून बापू तुम्ही हिंसा कधी केलीच नाही, अशी ही अहिंसेची त्यांची तत्वे। अहिंसा, आपण एखाद्या प्राण्याबद्दल, मानवाबद्दल आपल्या मनात प्रेम, आपुलकी, दयाभाव ठेवणे हीच तर अहिंसा आहे ना। अहिंसा यामध्ये केवळ कार्याचा समावेश होत नाही, आपल्या विचारातही अहिंसा हे तत्व साकारलेच पाहिजे। काय होती बरं बापूंची अहिंसेची तत्वे? तर अहिंसा ही सर्वश्रेष्ठ आहे। त्यामध्ये विजय नेहमी निश्चितच होतो, त्यामुळे पराजयाचा प्रश्न निर्माण होतच नाही ना। अरे, आपल्याच मनाची, मानवाची आत्मशक्ती सुद्धा या अहिंसेमुळेच वाढते। आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या वाणीतून समोरच्या व्यक्तीला दुःख झाले, कोणाबद्दल कुविचार, खोटे बोलणे ही एक प्रकारची हिंसाच आहे ना। गांधींसाठी अहिंसा ही जीव मात्रा परम आस्थाच आहे। परंतु कुचित अहिंसा ही हिंसेपेक्षा जास्तच नपुसक आहे। लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल, यामुळे जर तुम्ही अहिंसेचे तत्व स्वीकारत असाल तर ती एक प्रकारची वाईट भावनाच आहे, कारण अहिंसेमध्ये फक्त बलिदानाला महत्व आहे। जर तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी अहिंसा हे तत्व स्वीकारलं, हिंसात्मक दृष्टिकोनाचा नायनाट केला, अहिंसेच्या तत्वावरती, सिद्धांतावरती चाललो, तर जागतिक शांततेचे हे स्वप्न केवळ एक स्वप्न राहणार नाही, ते एक दिवस सत्य नक्कीच होईल। धन्यवाद।